गुजरातच्या अमरेलीमध्ये सावरकुंडला गावात अंगावर फटाके फोडण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून आहे. इथं फटाके जमिनीवर नाही तर अंगावर फोडले जातात. या गावात इंगोरिया झाडाच्या फळांना सुकवून त्या दारुगोळा भरून फटाके तयार केले जातात. दिवाळीत मग ते एकमेकांवर रॉकेट सारखे फेकले जातात. एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याचा हा गुजरात पॅटर्न संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा प्रकार असल्याचं सांगितलं जातंय. मुलांच्या तीन गटांमध्ये फटाकेबाजी सुरू होती. मुलांनी एकमेकांच्या अंगावर रॉकेट सारखे फटाके फोडले. उल्हासनगरमधल्या एका माथेफिरू तरुणानं जळते फटाके थेट लोकांच्या घरात सोडले. गोल मैदान परिसरात हिरापन्ना अपार्टमेंट आहे तिथला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. सुदैवानं यात कोणती दुर्घटना घडली नाही पण या अज्ञात तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला शोधलं जात आहे. काल लक्ष्मीपूजनासाठी देशभरात आतषबाजी सुरू होती. ही दृश्य उंचावरून पाहणं फारच मनमोहक असतं. तशीच नागपूरमधली ही दृश्य आहेत. कोविडनंतर यंदाची दिवाळी फारच उत्साहात साजरी होती आहे. नागपूरमधल्या आतषबाजीची ही रंगीबिरंगी दृश्य. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली. कणकवली तालुक्याचं रात्रीच्या वेळी हे बाजारपेठेतलं विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात आलंय. हे विहंगम दृश्य परेश कांबळे यांनी खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहे. प्रकाश आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. प्रकाश पर्वाचं म्हणजेच दिवाळीचं विहंगम दृश्य अवकाशातून कसं दिसतं याचं उत्तर या दृश्यांमध्ये दिसतंय. अकोल्यातील दिवाळीच्या दिवशी याच प्रकाश सोहळ्याचं अनोखं विलक्षण रूप ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलंय. झी 24 तासचे प्रेक्षक शिवम बोधडे यांनी. पुण्यातल्या ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर दीपोत्सव साजरा झाला. शिवमंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शेकडो लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशानं रायरेश्वर किल्ला उजळून निघाला होता. या दरम्यान शिवमंदिरात अभिषेक जागरण गोंधळ आणि मशाल महोत्सवही साजरा झाला. मुंबईत 4 दिवसात 40 टन सोन्याची विक्री झाली आहे. याची किंमत 20,000 कोटी इतकी आहे. तसंच पुढील 2 दिवसात 10 ते 15 टन आणखी विक्री होण्याची शक्यता आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी सोनं खरेदीला पसंती दिली आहे. मनमाडच्याच विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण या इंजिनियर बंधू कुटुंबानं तोरणा किल्ल्याची प्रकृती साकारली आहे. किल्ल्यावरील बारीक सारीक गोष्टी या बंधूंनी साकारल्या आहेत. बच्चे कंपनीच्या या उपक्रमामुळे पराक्रम शौर्य इतिहास आणि संघर्षाची साक्ष देणाऱ्या गडकोट किल्ल्यांना उजाळा मिळतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे